Așa prăcări a plăcut cum mergem zalele. Ies la pânete gari. Până mi-e... Iată băgă bindcule cât e mutii. Tora. Noodles bunoli tiffin sati. Sachinchyas gaadi chalavayne khup divasani chalu kartate. Mahina did mahina zala hi gaadi chalavli nahi maji scooty vapartate. School la sutti tashi. Hi vatavaran baga sakai sakai dhag aale thodeshi. Hi friends, shubha sakal sarvanna. Mi Supriya, tar Supriya Shitole naav ne apla channel ahe. Tar majya channel varti apna sarvancha khup khup swagat ahe. Tar aaj ahe guruvar ani Paryan Yash chi school aaj pasun start zalele ahe. Doge pan attas school la just attas school la gelele ahe. Tar chalat mag aplya divsachi suruvat karuyat aaj. Navin divsachi navin suruvat. Tar aaj tyancha dogancha half day hota tyachyamule tyanna fakt nashtyasathi noodles vagere dile mi. Tiffin ani paniachi bottle ani ek rub book evdas tanna carry karayla sangitlo to school madun tar aaj ahe guruvar tar aaj aplyala bharpur seva karayche astat tar chala aaj apan devachi puja agodar karun ghevuyat ani umbrella haldi che lepan pan karayche ahe chalat na mag aaj pan bharpur ashe flowers alet pan mi mala jevde avashyak ahet aplya devansathi tevdes flowers anlet ani mogra pan bharpur alela ahe चलत मग आता पटपट देव पूजावरून घेते अजून आपल्याला हळदीचे लेपन करायचे आणि आज भरपूर काम राहिलेले आहे तसे आज लाईट जायचे आहे त्याच्यामुळे मी कपडे वगैरे वॉश करण्यासाठी मशीनला लावलेली आहेत स्वयंपाक आणि फरशी कामावरलं म्हणजे आपल्याला दिवसभर रेस्ट काम दिवसभर चालतं काही ना काही येतच राहतं काम घरात मस्त अशी देवपूजा झालेली आहे माझी माझा चिवडो मी पाहते टीव्हीवरती आणि कॉफी ठेवलेले आहे कॉफी घेत आहे तर या कॉफी पेला सर्वजण आणि हे झाल्याच्या नंतर मी श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला पटपट कॉफी पिऊन घेते आणि नंतर भेटूयात तर आपल्याला श्रीयंत्रावरती आज कुंकुम अर्चन करायचं आहे तर ते कसं करायचं त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगते अगोदर श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करायचं तर आपल्याला श्रीयंत्र पण लागणार आहे त्याचबरोबर आपल्याकडं श्रीयंत्र नसेल आणि कुलदेवीचं स्टाक जरी असेल तर ते घेतलं तरी चालेल मी तुम्हाला दाखवते तर आमची तुळजापूरची आई
म्हणजे सर्वांचीच ज्यांना तुळजापूरची देवी असेल तर त्यांनी तो स्टॉक घेतला तरी चालेल, ज्यांची जी कुलदेवी असेल त्यांनी त्यांचा स्टॉक घेतला तरी चालेल. तामण घ्यायचं, तामणामध्ये तांदूळ आणि श्रीयंत्र आणि कुलदेवीचं स्टॉक आणि श्रीयंत्र दोन्हीचं पण आज मी कुंकुम अर्चन करणार आहे. तर याच्यासाठी साहित्य काय लागतं? हळदी, कुंकू आणि आपल्याला नित्यसेवेचं पुस्तक आवश्यक आहे त्याच्यासाठी, तर याच्यात दिलेलं आहे. आणि आज मी फुलांनी पण अभिषेक करणार आहे. तर चला मग सुरुवात करूयात आपण. तर अशा प्रकारे पुस्तकामध्ये श्री सूक्त म्हणून दिलेलं आहे संस्कृत भाषेत, तर ते आपल्याला वाचन करायचं आहे. आणि स्वाहाकार केव्हा करायचा ते पण मी तुम्हाला सांगते. हरिओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्ण श्याम चंद्रायण लक्ष्मी जात वेदो माव स्वाहा तामाव जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य हिरण्य विंदे गाम शो पुरुषाणं स्वाहा. का सुस्मिता हिरण्य प्राकार मात्र ज्वलंती तृप्त तर्पयंती पद्मे सीता पद्मवराम तामी हो पोये श्रियम स्वाहा. फुलांनी श्रीसूक्ताचा अभिषेक करूया. हरिओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्ण श्याम चंद्रायण लक्ष्मी जात वेदो माव स्वाहा. अशा प्रकारे आपलं कुंकुम अर्चन झालेलं आहे. आपलं आता कुंकुम अर्चन पूर्ण झालेलं आहे. तर हा जो कुलदेवीचा स्टॉक आणि श्रीयंत्र आहे ते आपण जागच्या जागी ठेवून देऊयात. आणि प्रत्येक गृहिणीच्या घरात श्रीयंत्र हे हवंच असतं. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लवकरात लवकर घ्या. आणि केंद्रातून घेतलेलं अतिउत्तम, म्हणजे आपण कुंकुम अर्चन केलेलं कुंकू ना एखाद्या प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचं आणि ते रोज आपल्या कपाळी लावायचं. देवाची सेवा वगैरे सर्व झालेली आहे, स्वयंपाक पण झाला आहे आणि आत्ता वाजलेले 11:15. तर म्हटलं चला आता नाश्त्यामध्ये एखादं फ्रूट तरी खाल्लं पाहिजे. चला आता आपली काळजी घ्यायला सुरुवात करायची. आता धावपळीचे दिवस चालू झालेत, मुलांकडे पण लक्ष दिलं पाहिजे, व्लॉग्स पण बनवले पाहिजेत छान छान. त्याच्यामुळं स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. तर चला मग आज फ्रूट्समध्ये मी पपया घेतला आहे. पपया खाऊन घेते. आणि कपडे वगैरे वॉश झालेले आहेत, आता फक्त सुकायला टाकायची. आणि परी आणि यश 12 येतील, तोपर्यंत पटपट घरातला आवरून घेते. आणि त्यांचं आता त्यांच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतं, म्हणजे शाळा चालू झाली, स्कूल चालू झाले की अभ्यासाकडे वगैरे खूप लक्ष द्यायला लागतं त्यांना. तर चलात मग यशला आणि परीला स्टॉपला घ्यायला आली मी. आणि यश गाडी कशी वळवते पहा, यशला गाडी वळवायला लावली स्कूटी. परी मग कसा गेला पहिला दिवस आजचा? यशला पण येते गाडी, पण मी देत नाही. आज वन डे स्कूल झालं की उद्या सुट्टी. आता बघ मम्मी गाडी चालव. चला आमचा रोड जागच नाही आली का शोरूमला? चला चला पोहायला. मग आज लय दिवस आहे ना. सगळ्या शेंगा काढल्यात आपल्या. होय, डोंगरालाच टाकल्या काय शेंगा सगळ्या? नाही डोंगराला नाही, गाडी जाईल का आपली? सुरेश सांगत आलाय अख्ख्या रस्त्याने शेंगा टाकल्यात घरापाशी. खूप दिवसांनी पोहायला आलोय आता. चला विहिरीत पाणी बघूयात. आहेत आहे पाणी आहे. घाण झाले पाणी. इथं बघा बिंडकुळी किती मोठी आहे. दिसते का? दिसते का? कुठे गेली? नाही दिसत. चाललंय पाणी स्वच्छ करायचं. कस काय 3 पाणी काढत होते तरी एवढं घाण झाले पाणी. मार उडी यश. आता श्रेयस दादा आला उडी मारायला. यश ते बघ आता. नको बाबा खायला.
ऊन भरपूर आहे का नाही? पावसाळा आलाय पण तरी अवघड आहे मुलांनी. हा गरम होतंय, गरम आज लास्ट पोहायला आहे का नाही? पण शाळा चालू झाली मग यायला व्हायचं नाही, रविवार चालत तरच. मध्ये आधी एक राऊंड पाणी असतो, पाणी स्वच्छच केलं पोरांनी. झोपलं इथं झुळीत, शेंगा वाळत टाकलं. शेतकरी मुलगी तोड 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 बघा. आमची अक्का म्हातारी अक्का पण म्हातारी अक्का आमची. अरे बाबा मी खूप घेतला नाही, कशाला पदरून वरती फिरायला आम्ही सगळेच. मावशी अमृता साथरवाई उमऱ्याची पूजा करून घेऊयात. आणि उमऱ्याची पूजा ही रोज संध्याकाळी तिली सांजची केलीच पाहिजे. आणि उमऱ्यावरती पण तुपाचा दिवा लावायचा रोज संध्याकाळी नित्य नियमाने. आणि गुरुवारचा आहे ना, तुळशीला दूध पण घालायचे असते तिली सांजेच्या टायमिंगला. परी आत्ता देवपूजा करते संध्याकाळची. आणि मुलांना ह्या गोष्टींची सवय आत्तापासूनच लावली पाहिजे ना. आपण आत्ता वाजलेले आहेत पाहुणे आठ, देवपूजा दिवाबत्ती वगैरे आपलं झालेलं आहे संध्याकाळच्या टायमिंगचं. तर म्हटलं आता स्वयंपाक करावा. आणि मग अशी घरी गेल्यावरती आहे ना, थोडंसं नाश्ता वगैरे सर्वांनी केला होता त्याच्यामुळे जास्त भूक नाही आहे. तर सचिन म्हटलं आता फक्त डाळ भात करा, आता कोणालाच भूक नाही आहे जास्त. तर म्हटलं चला डाळ भात करूया, साधं सोपं सिम्पल एकदम आणि झटपट होणार. सर्वांनाच आवडतो पण डाळ भात घ्यावा तरी नुसतं डाळ भात खाल्ल्यावरती पोटाला पण आराम भेटतो थोडासा. चला डाळ भात बनवते. आत्ता वाजलेले आहेत 9 आणि सचिन काय अजून आलेले नाही आहेत. परीचं आणि यशचं जेवण झालेलं आहे. तर आजचा दिवस असा होता, खूप एन्जॉय केली आम्ही. आज घरी पण गेलो होतो, मुलांना पोहायला घेऊन पण गेलो होतो आणि भुईमुगाच्या शेंगा पण तुम्ही पाहिल्या आम्ही रानात, म्हणजे घरीच घराच्या जवळच त्यांनी आणून टाकल्या होत्या घरी. तर तिथंच खूप एन्जॉय पण केले आम्ही, व्हिडिओज पण काढले, शॉर्ट व्हिडिओज पण काढलेत आणि या व्हिडिओमध्ये पण थोडंसं शूट केलेलं आहे मी. तर आजचा दिवस असा गेला आणि गुरुवार होता त्याच्यामुळे आज खूप सेवा वगैरे करत असतो आपण. हळदीचे लेपण म्हणा किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन म्हणा, ह्या सेवा मी तुमच्याबरोबर आज शेअर केल्या आहेत. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करावे विसरू नका. भेटूयात आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.